भारतीय जनता पार्टी आयोजित पंचम निर्मित आणि गंधसुरांचा प्रस्तुत सुरांची सोनेरी पहाट या कार्यक्रमात या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार एक दिवा शहीदांसाठीचा उपक्रम येथे राबविण्यात आला. तुम्ही आम्ही जर एकमेकांच्या मनात भिंती उभारणार असू, कुठे ना कुठे विद्वेषांचं वार पसरविणार असू, तर या देशासाठी मी माझे प्राण द्यावेत असं त्यांना का वाटावं. आणि म्हणून दिवाळीच्या निमित्तानं एक दिवा जर त्यांच्यासाठी लावतोय तर दुसरा दिवा हा आपल्या मधले जे काही मतभेद आहेत, विद्वेषाचे जे काही विचार आहेत ते दूर करण्यासाठी आपण लावला पाहिजे असे यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं. परवाच्या दिवशी सांगलीचा नितीन कोळी म्हणून एक जवान हा आपल्या मधून असाच अचानकपणाने निघून गेला. 6 महिन्यापूर्वी तो आपल्या घरी गेला होता आणि आता 5 नोव्हेंबरला पुन्हा सुट्टी घेऊन तो आपल्या घरी जायचा होता. 5 नोव्हेंबरला तो जायच्या आधीच त्याच्या घरी हे वृत्त गेलं आणि ते वृत्त ऐकायला त्याच्या पाठी त्याची बायको, 2 छोटी छोटी मुलं, 1 4 वर्षाची 2 वर्षाची अशा 2 मुली, अशा या कुटुंबामधून त्यांचा करता धरता पुरुष गेला. विचार करूया की त्यांच्या घरामध्ये दिवाळी नसेल का? त्यांना हे आपलं असावं, आपला नवरा आपल्याबरोबर असावा, सुरक्षित असावा. कशाला त्यांनी या उपद्व्यापात पडावं? कशाला त्यांनी आपल्या जीवाची आहुती देण्याचा विचार करावा? तुम्ही आम्ही जर एकमेकांमध्ये जर भिंती उभारणार असू, तुम्ही आम्ही जर एकमेकांच्या मध्ये कुठे ना कुठेतरी विद्वेषाचं वारं पसरवणार असू, तर या देशासाठी मी माझे प्राण द्यावेत असं त्याला का वाटावं? आणि म्हणून दिवाळीच्या निमित्तानं एक दिवा जेव्हा त्यांच्यासाठी लावतो तेव्हा दुसरा दिवा हा आपल्यामधले जे काही मतभेद आहेत, आपल्यामध्ये विद्वेषाचे अशा पद्धतीचे काही विचार आहेत हे दूर करण्यासाठी देखील आपण लावले पाहिजेत. खांदेश्वर मंदिर परिसरात झालेल्या या दिवाळी पहाट कार्यक्रमाला युवा नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, पनवेल शहर उपाध्यक्ष संजय भोपी, माजी नगरसेवक गणेश पाटील, माजी नगरसेविका वर्षा नाईक, मंगला राणे, सचिन गायकवाड, वंदे मातरम कामगार संघटनेचे सरचिटणीस मोतीराम कोळी, गोपीनाथ मुंडे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.